मी अमित विलणकर, खडपेवटार ग्रामस्थ, भरीत काजरकाठीचं हार्दिक स्वागत करतो आहे. आज हे तिसरं वर्ष आहे जे हळूहळू ते आमच्याकडे आलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने ते आपल्याकडे येतात, आम्हाला मीटिंगला आमंत्रण करतात. त्यांचा आम्ही मानपान ठेवून आम्ही आज त्यांना इकडे बोलवलेलं आहे. आणि जितेंद्र आनंद शेटे खडपेवटार गाव अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे हा होळीचा कार्यक्रम आहे. रीतिरिवाजाने त्यांच्याच होळीचा इकडे कार्यक्रम होणार, होळी तोडणार. आमच्या वतीने इकडे जेवणाचा वगैरे त्यांचा महाप्रसादाचा सगळं शेट्यांनी केलेलं आहे. त्या प्रसादाने हे होळीचं पारंपरिक कार्य इकडनं चालू राहणार. हे मला वाटतं माझ्या मनाने तिसरं वर्ष असेल की आमच्याकडे ते खडपेवटारमध्ये आलेले आहेत. आणि असं इच्छा आहे की आमच्याकडे जेवढ्या होळी आहेत त्यांनी यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि बाकी आमच्या पारंपरिक पद्धतीने आम्ही त्यांचं सगळं सहकार्य करतो. आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला सांगलेलं आहे. जितेंद्र आनंद शेटे, भूषण शेटे यांच्या घरी आज त्यांची होळी आहे. तर तिथे आम्ही सगळं नियोजन त्यांचं इकडे केलेलं आहे. मी राजाराम प्रभू वारभाव, या मानकरी, या मंदिराचे देवीचे मानकरी. हे मंदिर महालक्ष्मी मंदिर काजरटी पोमेंट खुर्द, या देवीचा महात्म्य म्हणजे अतिशय जागृत दैवत. याचे उत्सव एक शिमगा उत्सव आणि नवरात्र उत्सव, असे दोन उत्सव मोठे असतात. तर हा शिमगा उत्सव, यांची परंपरा अशी आहे की आमची द्वादशी जी असते ते द्वादशीला आम्ही होळी तोडतो. जिथे होळी असेल तिथे, आता यावर्षी जितू शेटे यांनी होळी दिले. ही पोमेंटी खुर्दवून सकाळी 9 वाजता पालखी निघाली, ती या सीमेमध्ये येऊन आता ही होळी तोडण्याचा आम्ही प्रोग्राम करणार. उद्या त्रयोदशीच्या दिवशी आमचा होळीचा शेंडा उभा राहतो. आणि त्यावेळेला पारंपरिक दृष्टीने जे काही कार्यक्रम होतात ते आम्ही पार पाडतो. आणि अशा रीतीने मग 9 वाजता वगैरे भयंकर भाविक लोक, पुष्कळ लोक येत असतात. आणि ती संस्थाला पावणारी हे दैवत आहे, अतिशय महत्त्वाचं. आणि नंतर मग रामेश्वरला ज्यावेळेला शेवटचे धुलीवंदन असतं, म्हणजे बैरीचं वगैरे, त्यावेळेला रामेश्वरला पालखी जाते भेटायला. त्याच्यानंतर ही घरं वगैरे घेऊन गावची नंतर देवळात येऊन रुपं उतरण्याचा सांगता समारंभ पार पडतो. आमचं महालक्ष्मी मंदिर आहे हे पोमिंटी खुर्द गावचं. या मंदिरामध्ये 3 देवी बसलेल्या आहेत, महालक्ष्मी, महाकाली आणि व्याघ्रांबरी. बाजूला महासरस्वती आहे. ह्या उत्सवाची म्हणजे काल द्वादशी, द्वादशीला रुपं आमचं लागलं, त्रयोदशीला होळी तोडण्याचा प्रोग्राम, आपला द्वादशीला होळी तोडण्याचा प्रोग्राम. आजच्या दिवशी आम्ही रुपा लावतो देवीचं. नंतर उद्या त्रयोदशी, त्या त्रयोदशीला आम्ही होळीचा शेंडा उभा करतो. आणि नंतर मग सगळे 9 वाजता वगैरे झाले, लोक पुष्कळ भाविक लोक येतात. हे म्हणजे हे आहे, काय म्हणतात त्याला, हां, अशी दैवत आहे, जागृत दैवत आहे. तर पुष्कळ आजूबाजूचे लोक येत असतात. आणि यावर्षी ही जितू शेटे यांनी होळी आम्ही दिली की ते आम्ही सकाळी 9 वाजता निघून इथे आता होळी जोडण्याचा प्रोग्राम सुरुवात करणार. राजाराम हरिश्चंद्र प्रभू.